गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज तुम्ही सगळेजण खूप कमेंट करत होता की कृष्णाला शाळेत घाला घाला आणि घालायचंच होतं. तर आता मी कृष्णाच्या शाळेत चालू आहे कृष्णाला शाळा बघण्यासाठी. तर चला आता बघूया शाळा कसली आहे, कसं शिक्षण घेतात, काय एल के जी यू के जी म्हणतात, काय म्हणतात रे कृष्ण तुला माहिती का काय म्हणतात? यू के जीला काय एल के जीला असतो काय माहिती? मला पण माहित नाही, कारण आपल्या काळात असलं एल के जी यू के जी डायरेक्ट काय नव्हतं, डायरेक्ट पहिली दुसरी तिसरी बालवाडी तिथे असलं होतं. आता हे नवीन काय काय आलंय काय माहित नाही. तर चला इथे एक इंग्लिश मिडियम स्कूल आहे तिकडे जायचंय आणि कृष्णा शाळेत जाण्यासाठी खूप एक्सायटेड आहे का नाही? काय बॅग का? हा बॅग पेन पाटी पेन्सिल सगळं घ्यायचं त्याला. हाय हाय. तर चला ओके रेडी का? लगेच शाळेत चालल्यावर अर्चाईने लाव की त्याची कृष्णा लगेच शाळेत चालला त्या बुटगाल की कृष्णा बुटगाल. अरे फक्त आपण विचारायला चाललोय शाळेचा, तू तर दप्तर घेऊनच चालला. आता जसं काय जाऊन बसणारच आहे, गाडी घेऊन जायचं फोर व्हीलर रोज शाळेमध्ये कळ का? अशी मॅडम पुढे उभा करायची गाडी. अहो कृष्णा असा तू ब्रेक मारायचा ना मॅडम पुढं, पहिल्या दिवशीच हकलून दिला पायात बघ कृष्णा. आता शाळेत गेल्या ब्लॉग बनवायचा कृष्णा कळ का? तर माझा मित्रांनो म्हणायचं शाळेचा पहिला दिवस ही आमच्या मॅडम आहेत. ओके ओके का? कसं म्हणणार माझा शाळेचा पहिला दिवस म्हण. पहिला पहिला दिवस पहिला दिवस मॅडम सांगत ना दिवस शाळेपासून दिवस घ्यायचा पहिला. दप्तर पाहिजेत का मामा तुला? इकडे बघ काय पाहिजे काय पाहिजेत. बर ठीक आहे चला आधी शाळेत तर जाऊ लगे दप्तर डायरेक्ट रिझल्टच नोकरी देऊ का डायरेक्ट? फायनली बघा इथं आलोय. हे आहे ते स्कूल संस्कार प्रबोधनी किड्स बारामती. इकडे खाली आहे वाटतं. तर बघा कसे चालल्यात खिलाडी खोंड. दोघांनी चपल्या घातल्या नाहीत. मित्रांनो आता आम्ही स्कूल बघून आलो कृष्णाचं. तर त्यांना सांगितलं उद्या अजून एकदा येतो. तर एकच स्कूल बघितले, अजून इथं दोन तीन स्कूल आहेत. तर सगळे बघून येणार आहे स्कूल, जे चांगलं वाटतं जिथल्या सगळ्या सुविधा बिविधा सगळ्या ओके मध्ये असत्याल तिथं ऍडमिशन घेणार आहे. तर आता आम्ही चालू आहे दुसरं स्कूल बघायला. बघा येऊ कसा करतोय. तर आता आम्ही दुसऱ्या स्कूल मध्ये आलोय कृष्णाच्या. तर इकडे बघू शकता असं स्कूल आहे. आता एक मिस येतील आणि त्यांच्याशी चर्चा करायची. मित्रांनो कृष्णाची शाळा बघितली, दोन तीन शाळा बघितल्या. आता आज घरी जाऊन डिसिजन घेणार की कोणत्या शाळेमध्ये टाकायचं त्याला आणि उद्या त्याचं ऍडमिशन करणार आहे कन्फर्म. कृष्णाला घरी सोडलं आणि सगळ्यात महत्वाचं आता आम्ही चाललोय ऍक्वा गार्ड घेण्यासाठी, कारण पाणी पिण्याचा खूप प्रॉब्लेम येत होतं आणि पाण्यामुळे बरेच आजार होतात, सर्दी ताप खोकला जे काय असेल पाण्यातूनच आजार होतात. आणि आता पूजा प्रेग्नेंट आहे आणि तिला 9 महिने चालू, तर तिच्यावरती जास्त काही इफेक्ट होऊ नये म्हणून, बाळावरती जास्त इफेक्ट होणार म्हणून मी आता ऍक्वा गार्ड घ्यायला चाललो आहे. म्हणजे कसं घरातली सगळी आपली लहान पोरं सुरक्षित राहतील पाणी चांगलं पिले तर, नाहीतर ही कधी नळाचं कधी फिल्टरचं कधी जीआरचं असं म्हणल्यावरती आजारी पडून जातील. तर घरातली सगळीच चांगली राहतील पाण्यामुळं. तर असा खास बाप्पाने मला घ्यायला लावला आहे ऍक्वा गार्ड, कारण सकाळी त्यालाच काय झालं रे बाप्पा थोडस पिवळं पाणी आलत, त्याच्यामुळे आता खास घ्यायला चाललोय. आता आम्ही पोहोचलोय सुभद्रा मॉल मध्ये बारामती इकडं सगळं इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भेटतात. फायनली आलोय आपला नेहमीचा आवडता क्रोमा शोरूम आणि चला आता निलेश सरांना भेटू आणि आपण घेऊ ऍक्वा गार्ड. मित्रांनो ऍक्वा गार्ड क्रोमा शोरूम मध्ये काय अवेलेबल नव्हता, ऑर्डर करावा लागत होता, त्याच्यामुळे आपण काय तिकडून ऍक्वा गार्ड घेतला नाहीये. संध्याकाळी 6 वाजता एका मित्राच्या दुकानात जायचं, तिकडून आपल्याला घेऊन यायचं ऍक्वा गार्ड अँड गीजर. बघूया काय काय घ्यायचं संध्याकाळी. जस्ट मी आता घरी आलोय आणि घरी आल्या ह्या दोघांनी खायला माहितलं, तर यांना एक पेरू कापून दिला खायला आणि माझ्याकडे एक केवी आहे, काल आणलेली केवी. तर ती केवी पण खाणार आहे. आता चला केवी आपण सोलू कशी असते ती. मला तर केवी हा नावाचा प्रकारच माहित नव्हता काय होता, नंतर माहित झालं की ही केवी असते.
मला पहिले वाटायचं हे काहीतरी बघत असले हिंगण्याचं झाड असतं ना डांबऱ्याच्या कडेला रोडच्या कडेला तसलंच वाटायचं हे. एवढे महाग आहे ना केवी, 150 रुपयाला पॅकेट आहे तीनच, हाय का नाही कृष्णा? तू खा पेरो बाबा, तू नको केवी कडे वळू. मित्रांनो रात्र झाली आणि मी आता पूजेला चाललो आहे हॉस्पिटलमध्ये चेकिंगसाठी, कारण उद्यापासून होणार आहे शूटिंग चालू. एक तर 2 दिवस झालं काय शूट होय नाही, त्याच्यामुळे उद्या काय टाइम भेटे नाही. पूजा रोज म्हणते हॉस्पिटलला घेऊन चला, तिच्या गोळ्या पण संपल्यात रेग्युलरवाल्या, तर चला आता हॉस्पिटलला तिला चेकिंग करून आणूया. आता ह्याला करायचं इंजेक्शन, हे लय त्रास देतो घरी आम्हाला, हे बघा लय त्रास देतो, सारखा मोबाईल घेतो. ह्याला एक इंजेक्शन द्या, मला फोन करायचं इंजेक्शन, मोबाईल बघून इंजेक्शन आहे, मोबाईल एवढे इंजेक्शन आहे कृष्णा द्यायचं तुला, त्रास देतील का? नाही नाही मला फोन करावा लागतो मोबाईल बघितलं गाडी चाय सोडत नाही बा सारखा, चाय हातात दिसल चाय दिली लवकर चाय दिली 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 घाबरला मम्मीला. आता ना स्वेटर चौथ्या का काय नाही होत, मुंगी चावल्या नव्हता. तुला टॉच व्हायचं का? मित्रांनो बराच उशीर झालाय, आता हॉस्पिटलमध्ये चेकिंग केलं, ब्लड घेतलं आणि अजून काय केलं का पूजा? नाही तिला तिलाच माहित नाही, मलाच माहित नाही, तिला काय माहिती असायचं. तर चला आता घरी जाऊ, घरी जाऊन बाकीच्या गोष्टी करायच्यात. आणि सगळ्यात महत्वाचं ते ॲक्वा फायर आणायचा होता पण उशीर झाला आज, त्याच्यामुळे काय आणता आलं नाही, पण उद्या शूटिंग संपल्यावरती आणायचा आहे तो ॲक्वा फायर. तर चला कृष्णाला त्या मेडिकलवाल्यांनी लॉलीपॉप दिले, थँक्यू मन, थँक्यू काय गावात थँक्यू केलं. डायरेक्ट आम्ही घरी जाण्या अगोदर चायनीज हटला आलो, इकडे चायनीज खातोय. पूजा म्हणली मला चायनीज खायचं म्हणून आलो आहे. एक तर तुम्ही सगळे म्हणता ह्या दिवसात तिची मागल ती द्यावं लागतं तिला म्हणून आलोय. चायनीज घेतलंय मी, चिकन चिली घेतली आणि कृष्णा खातोय शेव. नुसतं शेव दण का आणलाय त्याने, बाकी काय नको फक्त शेव. का आवाज काढू दे की असंच करतो. हमे टोपनो ने लुटा खैरो में का दमता, हमे टोपनो ने लुटा खैरो में का दमता, मेरी किश्ती तो भी थी वहां छापा.